एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। औरंगाबादमधली लढत शिवसेनेला दिवसेंदिवस अत्यंत कठीण होत चालल्याचं चित्र आहे। 2 दिवसांपूर्वीच शांतिगिरी महाराजांनी शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला। त्यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंबद्दल केलेल्या विधानानं औरंगाबादमध्ये राजकारणाचा गुंता चांगलाच वाढल्याचं दिसतंय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। हर्षवर्धन जाधव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार। शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी खैरेंच्या विरोधात दंड थोपटलेत। सुरुवातीला हर्षवर्धन जाधव यांचा आपल्याला काही त्रास होणार नाही अशी खात्री चंद्रकांत खैरेंना वाटली असावी। कदाचित हर्षवर्धन यांची समजूत काढण्यात यश येईल असंही खैरेंना वाटलेलं असावं, पण तसं काही घडलं नाही। उलट हर्षवर्धन जाधव हेच आता चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेसमोरची सर्वात मोठी डोकेदुखी ठरताय। 2 दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराज यांनी हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं, त्यामुळं आलेलं वादळ शांत होण्याआधीच आता हर्षवर्धन जाधव यांनी दुसरं एक वक्तव्य करत खैरे आणि शिवसेनेला चांगलाच हादरा दिलाय। जाधव यांचं हे वक्तव्य आहे त्यांचे सासरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविषयीचं, किंवा त्यांच्या पाठिंब्याविषयीचंच म्हटलं तरी हरकत नाही। पाहुयात काय म्हणाले हर्षवर्धन जाधव। पण खैरेच्या नाकात दबा आणला मी, काही म्हणा तुम्ही, मात्र परेशान आहे त्याला वाटतं झांबडला तर येऊ येऊ आपण, इमतियाज आपणच उभं करू, पण याला काय करता, मग जातो सासरेकडे माझ्या रावसाहेब पेपर मध्ये बातमी छापून आली होती, वाचली की मला माहित नाही, मी याच्या सासऱ्यांना सांगेन म्हणे शांत करीन गेला, खूप कमाल झाली झाली। आता हिंदू धर्मामध्ये सासऱ्याचा हात वर राहतो जावायचा वर राहतो, मग तुम्हाला एवढं मी याला कळत नाही, मी रावसाहेबाला सांगेन आणि रावसाहेब दट्टे देईल, रावसाहेब कुठून दट्टे देईल, हा काय असं काय इंदुरीकर महाराज आला तुला। उलट गंमत अशी झाली तुम्हाला सांगतो, हा आले बो सासरे बो आमच्या घरी, मला फोन केला, मला चहा प्यायला येईल नाही म्हटली, हा आली चहा प्यायला घरी, आल्याच्या नंतर मग इकडच्या तिकडचे गप्प म्हणे, मग लोकसभा लढू राहिले का म्हटलं, हा तुम्हाला वाटतं पण सोपं आहे म्हणून, 6 विधानसभा राहता म्हणे का लोकसभेत, हे काही कंडण नाही म्हणे, म्हटलं हा माहितीये इतके इतके पैसे लागतील असं होईल जमन का, म्हटलं दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काही तुमच्याकडे पैसे मागत नाही, मी माझं बरोबर करतो आणि तुम्हाला खासदार होऊन दाखवतो, तेव्हा तर झालं ना, यो विश्वास आहे का म्हणून, म्हटलं 100% विश्वास आहे, चला म्हणे मग मी बी तुमच्या सोबत आहे, म्हटलं सटली शाळा सोबत नाही राहतीन का, पुढची पोरगी सोडून देतीन या बावळ्याला धरतीन का, म्हणजे डोक्याची मी कमाल आहे खैऱ्याची, लेखीला जावायला सोडतो माणूस, मी खासदार झाल्यावर रावसाहेब पाटील जास्त भूषण आहे का खैरे खासदार झाल्यावर भूषण आहे, हा आता कसं एवढं तर कळायला पाहिजे ना, ते बी कळत नाही, झाली गंमत तेव्हापासून लागले भाजपचे लोक प्रचार करायला। हर्षवर्धन जाधव यांनी दानवे हे माझे सासरे आहेत त्यामुळं माझाच हात वर राहणार, शेवटी सासऱ्यालाच जावयाचं ऐकावं लागतं असं म्हटलं, पण त्यांच्या या वक्तव्यामुळं शिवसेना नेत्यांच्या भुवया उंचावल्या असणार यात मात्र शंका नाही। कारण जर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले दानवे खैरेंच्या विरोधातील उमेदवाराच्या पाठीशी असतील तर भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते तरी शिवसेनेचा किती प्रचार करणार हा प्रश्नही कायम राहतो। शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून दानवे यांच्या विरोधात दंड थोपटले होते, पण शिवसेनेनं खोतकर यांची समजूत काढत त्यांची अडचण सोडवली। पण औरंगाबादेत मात्र भाजपकडून शिवसेनेच्या विजयासाठी खरंच प्रयत्न होत आहेत का अशी शंका हर्षवर्धन यांच्या वक्तव्यावरून येते। नितीन सुलताने, ब्युरो रिपोर्ट, एएम न्यूज। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।